चला आता अपन इंग्रजी विषया मध्य पेज नंबर 19 वर का चित्र दिल दुसर भाग सहावा पोट भाग है हा मेन युनिट सब युनिट है लूक पहा निसर्ग मध्य है जे अपन पहतो पहा लक्षपूर्वक ऐका सांगा बघा ये चित्र दिलेलं आहे बघा या ठिकाणी या चित्राचा 19 नंबरचं 19 पेज नंबर दिलेला आहे आणि त्याच्यावर निळ्या याच्या मध्ये एकाचा अंक नंतर काय लिहिलेलं आहे बघा लुक एट द पिक्चर लुक म्हणजे पहा द पिक्चर ते चित्र एंड टेल टेल म्हणजे सांगा मना हा बघा पहिले चित्र आता सेपरेट घेतो पहिले चित्र सेपरेट घेतलं वरती बघा डॉक्टर म्हणजे वैद्य हा डॉक्टर आपल्याला आपण आजारी पडतो त्यावेळेला त्याच्याजवळ जो स्टेथोस्कोप असतो त्याच्याने तो आपल्याला चेक करतो त्याच्या बाजूला डक DUCK डक डक म्हणजे बदक बदक त्याच्यानंतर डॉग DUG डॉग डॉग म्हणजे कुत्रा अँड द लास्ट DUSTER डस्टर फळा पुसण्यासाठी आपण वापरतो DOCTOR डॉक्टर असे हे चार शब्द डी पासून तयार होणारे या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्या खालच्या चित्रामध्ये एम पासून तयार होणारे शब्द आहेत बघा मॅन MAN मॅन त्याच्यानंतर MUG मग मग म्हणजे आपण त्याच्यामध्ये तो कपाचा भाग असतो त्याच्यात आपण दूध चहा किंवा बोर्नव्हिटा पीत असतो नंतर MOBILE मोबाईल मोबाईल हा सांगायला नकोय आपण सर्वे जण ओळखतो नंतर MANGO मॅंगो मॅंगो म्हणजे आंबा त्याच्यानंतर एफ पासून तयार होणारे चार शब्द दिलेले आहेत FROCK फ्रॉग झपल FRANE फ्रेम म्हणजे चौकट फोटो वगैरे लावण्याचं नंतर FROG फ्रॉग फ्रॉग म्हणजे बीडू नंतर FRIDGE फ्रीज शीतकपाट म्हणतात त्याला शीतकपाट आपण म्हणतच नाही फ्रीजला फ्रीजच म्हणतो आणि लास्ट पिक्चर मध्ये एन पासून तयार होणारे शब्द आहेत NEST नेस्ट नेस्ट म्हणजे घर NET नेट नेट म्हणजे जाळी NUT नट खोबर आणि NOSE नोज नोज म्हणजे ना असे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत सेकंड स्टँजामध्ये काय म्हटलंय बघा निळे याच्यामध्ये लिसन ऐका अँड रिपीट पुनरावृत्ती करा पुन्हा म्हणा माझ्या मागे तुम्ही म्हणायचं डॉग फ्रॉग चित्रात दिल्याप्रमाणे डॉग फ्रॉग म्हणा डॉग फ्रॉग मॅन पॅन फॅन म्हणा बर मॅन फॅन मॅन पॅन फॅन पहिले मॅन दुसरं पॅन आणि तिसरं फॅन पुढे बॅग टॅग म्हणा जोरात म्हणायचं बॅग टॅग बॅग टॅग खाली बॉल टॉल कॉल जोरात म्हणायचं बॉल टॉल कॉल बॉल टॉल कॉल पुढे नोज रोज नोज रोज जोरात म्हणायचं नोज रोज नेट पेट नेट पेट म्हणा नेट पेट बाकीचे बरोबर म्हणत नाहीये
क्लैप टैप क्लैप टैप रे नेम जोर पर रे नेम रे नेम शेवटी लिसन ऐका एंड मैच जोड्या जुळवायचा प्रश्न दिलेला आहे खाली बघा गोट गोट हिची जोडी लागली आता मेनची फॅनची लागेल नेस्ट बेस्ट बेक एक अशा पद्धतीचा हा स्वाध्याय आहे आणि या बाजूला लास्ट मध्ये ट्रेस द डॉट ते जे डॉट डॉट मध्ये डी एफ एम एन हे मुळाक्षर दिलेले छोटे लिपीची त्यांना गोल करायचे आजपासून आपण लहान लिपीला सुरुवात करणार आहोत ते तुम्ही अभ्यासामध्ये अभ्यासणार आहात अशा पद्धतीने स्वाध्याय सोडवायचा आणि मला याचा फोटो काढून शूट करून पाठवायचा.